हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. चला टॉपिकची सुरुवात करू आपण. फर्स्ट इन्फॉर्मेशन ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन कसं करायचं याची इन्फॉर्मेशन पाहू. किंगडम, फर्स्ट ॲनिमल क्लासिफिकेशन झालेलं आहे ऑन द बेसिस ऑफ किंगडम. काय असतात पहा. All living organisms are first placed into different kingdoms. There are five different kingdoms to classify life on earth. Which are animals, plants, fungi, bacteria and प्रोटिस्ट्स म्हणजे सिंगल सेल ऑर्गनायझम्स. तर क्लासिफिकेशन फर्स्ट किंगडम्समध्ये केलेलं आहे. याच्यात सर्व लिविंग ऑर्गनायझम्स आले जितके पृथ्वीवर आहेत, विच आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. याच्यात मेन 5 ग्रुप आहे, फंगाय, बॅक्टेरिया, प्रोटिस्ट, ॲनिमल्स अँड प्लांट्स. हा आपण आधी पाहिलेला आहे. क्लासिफिकेशन इन बेसिकली विटेकर यांनी क्लासिफाय केलं होतं 5 मेजर ग्रुप्समध्ये विच आर कॉल्ड किंगडम्स. नंतर झालं फायलम्स क्लासिफिकेशन. फायलम्स काय, द ॲनिमल किंगडम इज डिवायडेड इनटू 40 स्मॉल ग्रुप्स नोन ॲज फायलम्स. हियर animals are grouped by their main features. Animals usually fall into one of 5 different phylums, which are cnidaria, invertebrates, chordata, vertebrates, arthropods, मोलुस्कस अँड इकायनोडर्म. फायलम हा सेकंड ग्रुप आहे, सब ग्रुप म्हणता येणार सेकंड लेवलचा. याच्यात ॲनिमल किंगडम यांना आपण डिवाईड केलं आहे इंटू 40 स्मॉलर ग्रुप्समध्ये. एक किंगडमला आपण डिवाईड केलेलं आहे 40 स्मॉल ग्रुप्समध्ये, विच आर नोन ॲज फायलम्स. हिअर ॲनिमल्स आर ग्रुप बाय देअर मेन फ्युचर्स. आणि ॲनिमलला ग्रुप करताना त्यांचे फीचर्स पाहिले गेले. युजली फॉल इनटू वन ऑफ 5 डिफरंट फायलम्स. आता कोणताही ॲनिमल या 5 फायलम्सपैकी एकामध्ये येऊ शकते. याच्या स्टार्ट झालेला इनव्हर्टिब्रेट्सपासून, त्याचं मेन एक्झाम्पल सिनेडारी आहे, कॉर्डेटा, व्हर्टिब्रेट्स, आर्थोपोड्स, मोलुस्क अँड इकायनोडर्म्स. हे मेजर 5 ग्रुप आहे. त्यापैकी एखाद्या ग्रुपमध्ये तो ॲनिमल असतो त्याच्या कॅरेक्टर्सवरून, फीचर्सवरून. नेक्स्ट आपण पाहू फायलमच्या नंतर आहे क्लास. क्लास कसे बनले पा. द फायलम ग्रुप इज देन डिवायडेड इनटू इवन स्मॉलर ग्रुप्स नोन ॲज क्लासेस. द कॉर्डेटा, vertebrates, phylum split up into mammalia, mammals, apes, birds, amphibia, amphibians, and reptilia. The class हा नंतरचा सबग्रुप आहे. फायलम्सला आपण डिवाइड केलं क्लासेसमध्ये. जसं कॉर्डेटा व्हर्टिब्रेट्सचा हा मेजर क्लास कसं बनलं, या फायलमचा व्हर्टिब्रेटा, या फायलमचे क्लासेस बनले मॅमेलिया, मॅमल्स, एव्स म्हणजे बर्ड, एम्फिबिया, एम्फिबियन्स अँड रॅप्टेलिया. हे सर्व ॲनिमल्स या क्लासमध्ये आले. आणि
सस्तनधारी प्राणी मैमिलिया, मैमल्स, एव्स पक्षी, बर्ड्स, एम्फीबियन उभयचर, रेप्टेलिया सरपटणारे प्राणी, तर असे क्लासेस बनले व्हर्टिब्रेट्सचे। तर ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायची आहे। आपण सुरुवात करू इनव्हर्टिब्रेट्सपासून। चला आता आपलं फर्स्ट फायलम आहे पॉरीफेरा। पॉरीफेराची इन्फॉर्मेशन आधी समजून घ्या। पॉरी म्हणजे पोर्स, फेरॉन म्हणजे बिअरिंग। ज्यांना पोर्स आहेत असे प्राणी यांना आपण म्हणतो पॉरीफेरा, दे बिअर पोर्स। छिद्र आहेत त्यांच्या शरीरामध्ये, भरपूर छिद्र राहणार, तर असे प्राणी फर्स्ट फायलममध्ये आहेत पॉरीफेरा। यांची इन्फॉर्मेशन पा, दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लान अँड दे बिअर न्यूमरस पोरस ऑन देअर बॉडी, सो दे कॉल्ड ॲज स्पंजेस। दोज पोरस आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्कुला। पाईक इन्फॉर्मेशन इथे आहे, दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लान, यांच्या बॉडीचा प्लान सिम्पलेस्ट बॉडी प्लान आहे, अँड दे बिअर न्यूमरस पोरस, त्यांच्या शरीरामध्ये खूप सारे छिद्र आहेत, त्यांना आपण स्पंजसुद्धा म्हणतो। दीज पोर्स आर कॉल्ड ऑस्टिया अँड ऑस्कुला, त्या छिद्रांचं नाव आहे ऑस्टिया अँड ऑस्कुला। यांची माहिती आपण पुढे अजून पाहू। चला आता आपण थोडी इन्फॉर्मेशन यांचे कॅरेक्टर्स पाहू। दीज आर ॲक्वेटिक ॲनिमल्स, मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर। मोस्ट ऑफ देम हॅव असिमेट्रिकल बॉडी। जास्त करून हे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहे, पाण्यामध्ये राहणारे, त्यातही मोस्ट ऑफ देम मरीन्स, समुद्राच्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात राहतात। काही फ्यू आर फ्रेश वॉटर, आणि काही त्यापैकी फ्रेश वॉटरमध्ये राहतात। मोस्ट ऑफ देम हॅव असिमेट्रिकल बॉडी, बॉडी शेप यांचं असिमेट्रिकल आहे, सिमेट्री याच्यात पाहायला मिळणार नाही। बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स कन्सिस्ट ऑफ मॅनी सेल्स विथ लिटिल डिव्हिजन ऑफ लेबर, हॅन्स देअर बॉडी इज कन्सिडर्ड ॲज कॉलोनी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स। एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन, बॉडी ऑफ दिस ॲनिमल कन्सिस्ट ऑफ मॅनी सेल्स, खूप सारे सेल्स आहे, विथ लिटिल डिव्हिजन ऑफ लेबर, आणि त्यांनी कामाचा विभाजन केलेला आहे। हॅन्स देअर बॉडी इज कन्सिडर्ड ॲज कॉलोनी ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल, म्हणून यांच्या शरीराला आपण असे म्हणू शकतो कॉलोनी ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल। वेगवेगळ्या सेल्स डिफरंट टाईपच्या फंक्शन्स परफॉर्म करतात, त्यांचं वर्क त्यांनी वाटून घेतलेलं आहे। चला आता आपण पुढची इन्फॉर्मेशन पाहू। दीज आर द सेडेंटरी ॲनिमल्स ऑन देअर बॉडी, दे बिअर न्यूमरस मायन्यूट पोर्स कॉल्ड ऑस्टिया थ्रू विच वॉटर एंटर्स इन द बॉडी कॅव्हिटी विच कॉल्ड स्पॉन्जिसिल। वॉटर लीव्स द बॉडी थ्रू सिंगल लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्कुलम। स्थिर आहे, गतिहीन आहे थे सेडेंटरी ॲनिमल्स ऑन देअर बॉडी, दे बिअर न्यूमरस मायन्यूट पोर्स विच आर कॉल्ड ऑस्टिया, यांच्या शरीरामध्ये जे छिद्र आहेत त्यांना ऑस्टिया आपण म्हणतो, थ्रू विच वॉटर एंटर इन द बॉडी कॅव्हिटी, त्या छिद्राच्या माध्यमातून पाणी आत जाते इन द बॉडी कॅव्हिटी विच इज कॉल्ड स्पॉन्जिसिल। वॉटर लीव द बॉडी थ्रू सिंगल लार्ज ओपनिंग, आणि
तो पूर्ण पाणी जो आत गेलेला आहे स्पॉन्जेसील बॉडी कॅव्हिटीमध्ये तो बाहेर निघतो सिंगल लार्ज ओपनिंग विच इज कॉल्ड ऑस्कुलम. तर हे महत्त्वाचं आहे पा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी सिंगल लार्ज ओपनिंग ऑस्कुलम. ती सिंगल लार्ज ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो ऑस्कुलम. त्याच्या थ्रू सर्व पाणी बाहेर निघून जाते म्हणजे आत पाणी आत येण्यासाठी भरपूर छिद्र आहेत बट वॉटर लिव्ज द बॉडी थ्रू सिंगल लार्ज ओपनिंग. बाहेर जाण्यासाठी एकच छिद्र आहे विच इज कॉल्ड ऑस्कुलम. पुढे अजून आपण यांचे कॅरेक्टर्स पाहू डायग्रामच्या मदतीनं. सेंट्रल कॅव्हिटी स्पॉन्जिओसील आपण त्याला म्हणतो. ऑस्कुलम हा ओपनिंग, याच्यातून पाणी बाहेर निघू शकते. ऑस्टियम्स हे लहान स्पोर्स आहे, त्याच्यातून पाणी आत येतो. सेमीफ्लूड मॅट्रिक्स आहे इथे. एपिडर्मिस वरची स्किन. फ्लॅजेलम, इथे फ्लॅजेलम आहे. कॉलर. न्यूक्लियस हे इथे डिस्क्राईब केलेला आहे. एक सायकॉनचा एक्झाम्पल इथे अजून आहे. ऑस्कुलम याच्यात वर आहे. आणि ऑस्टिया हे लहान छिद्र इथे डिस्क्राईब केलेलं आहे. बॉडी शेप इथे दाखवला आहे. कॉमन बेससुद्धा आहे. गतिहीन आहे तो प्राणी, त्याच्यामुळे बेसवर तो सेडेटरी मोशनलेस कंडिशनमध्ये राहतो. चला आता आपण पुढचं फायलम पाहू. पुढचं फायलम आहे सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटा ऑर सिनाइडेरिया. फर्स्ट बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक शेप. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड ॲज पॉलीप लाईक हायड्रा एक्झाम्पल. अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक कॉल्ड ॲज मॅडुसा ऑरिएला. तर एक जेलीफिशसारखा याचा एक्झाम्पल आहे ऑरेलिया. ऑरेलिया जेलीफिश लाईक एक्झाम्पल. दोन बॉडी शेप इथे डिस्क्राईब केलेले आहेत. एक सिलेंड्रिकल असेल तर पॉलिप आपण म्हणतो हायड्रा त्याचा एक्झाम्पल आहे. अम्ब्रेला शेप असेल तर मॅडुसा ऑरेलिया जेलीफिश त्याचा एक्झाम्पल आहे. आता सेकंड आहे मोस्ट of these animals are marines, only few are fresh water dwellers. Body of these animals is radial symmetric, symmetrical and diploblastic. Most of these animals are marine. Marines आहे समुद्रामध्ये राहणारे. Only few आर फ्रेश वॉटर, खूप कमी त्याच्यातले पाण्यामध्ये राहणारे आहेत. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. रेडियल सिमेट्री आणि डिप्लोब्लास्टिक आहे. दोन लेयर्स यांच्या बॉडीमध्ये राहणार. जर्म लेयर्स यांच्या शरीराचे दोन राहणार. थर्ड कॅरेक्टर पा सिनेडोब्लास्ट बिअरिंग टेंटेकल्स. त्याला टेंटेकल्स आहे सिनेडोब्लास्टला. आर प्रेझेंट अराउंड द माउथ. टेंटेकल्स आर यूजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे वेअर एज सिनेडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्सिन इन द बॉडी ऑफ प्रे. दोज आर यूजफुल फॉर प्रोटेक्शन टू. दोन्ही फायदे आहेत याला. टेंटेकल इट इज लाईक जसं आपण बरेचदा पाहतो की कॉक्रोच वगैरे अँटिनासारखा एक समोर आलेला भाग असते. माणसांमध्ये मिशा राहतात त्या टाईपचा एक स्ट्रक्चर इथे टेंटेकल्ससारखा राहते. त्याच्यामुळे तो दोन त्याचे फायदे घेते. एक प्रेला म्हणजे त्याच्या खाद्याला पकडण्यासाठी आणि दुसरं स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तो इंजेक्ट करतो त्याच्यातून टॉक्सिन विषारी पदार्थ. तर हे आपण पुढे डायग्राममध्ये अजून क्लिअरली पाहू.
फोर्थ पासिनेडेरियंस रिप्रोड्यूसेस बोथ असेक्सुअली एंड सेक्सुअली. असेक्सुअली रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग एंड रीजनरेशन. तर दोन्ही टाईपनं रिप्रोडक्शन करतात असेक्सुअली अँड सेक्सुअली, आणि बडिंग रिजनरेशन ही कॅपॅसिटी असेक्सुअलीसाठी आहे त्यांची. एक एक्झाम्पल इथे दिला आहे हायड्राचा, ऑरेलिया हायड्रा जेलीफिश, फायसिलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, अडायमसिया, सिनामोन्स, डायपोरिया, डायप्लोरिया, ब्रेन कॉरल, गॉर्गोनिया, सी फॅन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सिनेडेरिया. सिनेडेरियाचे एक्झाम्पल्स आहेत हे हायड्रा आणि ऑरेलिया. हे दोन मेन आपण सांगितले, एक सिलेंड्रिकल आणि दुसरं अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर. तर आपण डायग्राममध्ये थोडंसं पाहून घेऊ यांचं स्ट्रक्चर कसं आहे. फर्स्ट आपण पाहू हायड्राचा डायग्राम. हायड्रामध्ये टेंटेकल्स आहेत जसं मी सांगितलं, मिशासारखी रचना थोडी बाहेर आलेली. याचे दोन फायदे आहेत, तो त्याच्या खाद्याला पकडू शकते, प्रे कॅच करू शकतो, कॅप्चर करू शकते. सेकंडली तो पॉइजनस सबस्टेन्ससुद्धा बाहेर काढू शकते. बॉडी न्यू बड तयार झाला बडिंग सिस्टीमनं, ओरी माउथ टेस्टीस हे त्याचे शरीराचे काही पार्ट्स इथे शो केले आहेत. सेकंड आहे ऑरेलिया हा अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर याचा आहे, अम्ब्रेलासारखा स्ट्रक्चर. ओरल आर्म याला राहतात. मार्जिनल टेंटेकल्स आहेत बट मार्जिनल आहेत याच्या बॉडीमध्ये, आणि मार्जिनल लॅपेटसुद्धा आहेत. तर हे दोन डायग्राम्स होते, पॉलिप हायड्रा, पॉलिप शेप्सचा हायड्रा, आणि दुसरं मॅडुसा ऑरेलिया जेलीफिश. चला आता आपण थोडं पुढचं इन्फॉर्मेशन घेऊ. सेकंड फायलम आहे प्लॅटीहेल्मिथन्स. समजून घेऊ काय असतात हे. प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिंथ म्हणजे वॉर्म. टोटल नेम झालं फ्लॅट वॉर्म. बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक लीफ ऑर स्ट्रीप, हेन्स दे आर कॉल्ड फ्लॅट वॉर्म्स. एनिमल्स आर असिलोमेट ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट इज देअर बॉडी इज मेडअप ऑफ थ्री लेअर ऑफ जर्म्स, थ्री जर्म लेअर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेसोडर्म, शोईंग ऑर्गन सिस्टीम, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, मोस्टली एंडोपॅरासिटिक अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. प्लॅटीहेल्मिथन्स याचं नाव जसं म्हणते, प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिंथ म्हणजे वॉर्म. हे नेहमी लक्षात ठेवा, हेल्मिंथ या शब्दाचा अर्थ वॉर्म राहणार, तर हा फ्लॅट वॉर्म म्हटल्या जाऊ शकतो याच्या नावावरून. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक लीफ ऑर स्ट्रीप, हेन्स दे आर कॉल्ड फ्लॅट वॉर्म. असिलोमेट आहे, सिलोप्स नाही, बॉडी कॅव्हिटी नाही, ट्रायपोब्लास्टिक आहे, आणि बॉडी इज मेडअप ऑफ थ्री जर्म लेअर्स. थ्री जर्म लेअर आहे, फर्स्ट अँडोडर्म, एक्टोडर्म अँड मेसोडर्म. हे मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं, जर्म लेअरच्या आधारावरसुद्धा आपण डिवाइड करणार आहो. शोईंग ऑर्गन सिस्टीम, याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, देअरफोर इट इज द ॲनिमल ऑफ ऑर्गन ग्रेड. ऑर्गन सिस्टीम याच्यामध्ये आहे, वेल डेव्हलप्ड ऑर्गन्स नाहीत बट ऑर्गन्स आहेत. मोस्टली एंडोपॅरासिटिक आहे बट फ्यू आर फ्री लिव्हिंग. जनरली हा कोणत्या तरी
सजीवासोबत हॉर्ससोबत राहते, बट काही फ्री लिविंगसुद्धा आहेत याच्यातले. तर ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. पण सेकंड कॅरेक्टर, दे हॅव हुक्स अँड सकर्स फॉर अटॅचमेंट टू द बॉडी ऑफ हॉस्ट. एंडोपॅरासिटिक असल्यामुळे यांना अटॅचमेंट आहे हुक आणि सकर, हे असे काही पार्ट्स ज्यांच्यामुळे तो अटॅच होऊन जाते आपल्या हॉस्ट बॉडीसोबत. जिथे तो राहणार त्या बॉडीमधून हुक आणि सकरच्या मदतीनं तो अटॅच राहतो आणि न्यूट्रिशन गेन करत राहते त्याच्या हॉस्ट बॉडीमधून. थर्ड पहा, बॉडी इज कवर्ड बाय क्यूटिकल्स इन पॅरासाइट्स ऑर सिलिया इन फ्री लिविंग. बॉडी कवर्ड राहते क्यूटिकल्सनं पॅरासाइट्समध्ये. डायजेस्टिव सिस्टीम इज जनरली ऑब्सेंट इन पॅरासिटिक फॉर्म, बट इन फ्री लिविंग. दोन आहे पा इथे, एक इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे, बॉडी कवर्ड बाय क्यूटिकल्स इन पॅरासाइट्स अँड सिलिया इन फ्री लिविंग फॉर्म. फ्री लिविंग्स आहे त्यांच्या बॉडीमध्ये सिलिया हा राहते, बॉडीला कवर करतो, हेअर लाईक स्ट्रक्चर. क्यूटिकल्स पॅरासिटिकमध्ये. डायजेस्टिव सिस्टीम इज जनरली ऑब्सेंट. पॅरासिटिक फॉर्ममध्ये डायजेस्टिव सिस्टीम ऑब्सेंट आहे, बट इन फ्री लिविंग इट इज इनकम्प्लीट. इट इज इनकम्प्लीट. जर फ्री लिविंगचा विचार केला तर फ्री लिविंग फॉर्ममध्ये ही डायजेस्टिव सिस्टीम आहे पण ती इनकम्प्लीट आहे. तर पहा, आपला जो पिरियड आहे तो बेसिक पिरियड आहे, याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहो हायर एक्झामसाठी, नीटसारख्या एक्झामसाठी. म्हणून हे छोट्या माहितीचा यूज ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये करू शकतात. तुम्ही केअरफुली ऐकून घ्या, समजून घ्या, लक्षात ठेवा. पुढचं कॅरेक्टर पहा, ॲनिमल्स आर हर्मोफ्रोडाइट बायसेक्सुअल, दॅट इज मेल अँड फिमेल्स. रिप्रोडक्टिव सिस्टीम्स आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. हर्मोफ्रोडाइट आहे बायसेक्सुअल, म्हणजे मेल फिमेल एकाच बॉडीमध्ये ते दोन्ही राहतात. एक्झाम्पल्स यांचे पहा, प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यूक, टेपवॉर्म एक्सेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ प्लॅटीहेल्मिथन्स. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स इथे आपण डिस्क्राईब केले, त्यापैकी डायजेस्टिव सिस्टीम प्रेझेंट नाही पॅरासिटिक फॉर्ममध्ये, फ्री लिविंगमध्ये ही इनकम्प्लीट आहे, हर्मोफ्रोडाइट आहे बायसेक्सुअल, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. तर असे काही कॅरेक्टर त्याला चांगला महत्त्व आहे या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. चला आता आपण डायग्रामच्या मदतीनं थोडंसं क्लिअर करू. अजून याच्या बॉडी पार्टची इन्फॉर्मेशन, ओरल सकर आहे, माउथ, हेड लोब. पाय लिव्हर फ्ल्यूक हा एक पॅरासिटिक फॉर्म आहे, टेप वॉर्म, प्लॅनेरिया. रिजनरेशनसाठी प्लॅनेरियाचं एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत, लिव्हर फ्ल्यूक, टॅपवॉर्म आणि प्लॅनेरिया, त्यांच्या बॉडी पार्टची इन्फॉर्मेशन इथे आपल्याला मिळत आहे. तर हे सर्व केअरफुली पाहून घ्या. नेक सकर, हुक, टेपवॉर्म्स हा खूप हार्मफुल असते लिव्हिंग ऑर्गनायझमसाठी, टोटली न्यूट्रिशन तो ॲब्झॉर्ब करून घेते आपल्या हॉस्ट बॉडीमधून. तसं लिव्हर फ्ल्यूकसुद्धा आहे, प्लॅनेरिया. हे सर्व परिजीवी फॉर्ममध्ये असणारे ॲनिमल्स आहेत. चला आता आपण पुढचं पाहू.
पुढचं फायलम आहे एस्केल मीन्स एस्कस म्हणजे सॅक हिलमेन्स म्हणजे वॉर्म. तर याच्या बॉडीमध्ये सॅक म्हणजे एक पिशवीसारखी रचना राहणार पा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लॉंग थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल हेन्स दे आर कॉल्ड राऊंड वॉर्म्स. यांना पण राऊंड वॉर्म म्हणतो कारण सिलेंड्रिकल आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, नळीसारखा थोडासा आकार याचं राहते. पण डायग्राममध्ये क्लिअर होऊन जाते. ॲस्करसिस मेल फिमेल दोन्ही डायग्राम्स शो केले आहेत. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडो पॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल. दोन्ही कंडिशन्स आहेत, एंडो पॅरासाइट्स आहेत, परिजीवीसुद्धा राहणार तो दुसऱ्या हॉर्स बॉडीमध्ये जगणारा. फ्री लिव्हिंग ॲनिमल आहे तो ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल, पाण्यात असेल किंवा बाहेरही असू शकतो, जमिनीवरही तो राहू शकते. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रॅप्लोब्लास्टिक अँड स्यूडो सिलोमेट. नो ट्रू सिलोम आहे, बॉडी सिलोम ऑब्सेंट आहे, स्यूडो सिलोमेट आहे. फोर्थ, बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड बॉडी, सेगमेंट्स नाही, खंड नाही याच्या बॉडीचे. अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल्स. टफ क्युटिकल्सनं तो झाकलेला आहे पूर्ण बॉडी. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्सुअल आहेत. पा एक डायग्रामच्या मदतीनं थोडंसं अजून आपलं क्लिअर होते. हुक वॉर्मचं एक्झाम्पल इथे आहे. एक्झाम्पल्स पाहून घ्या. एक्सकर्सी जंत आपण म्हणतो, स्टायनल इंटरस्टायनल वॉर्म्स आहे, फिलेरियल आहे. एस्करसिस हे आपल्या पोटामध्ये असणारे पिन वॉर्मसारखे जंत, हुक वॉर्म त्याच्यातला एक प्रकार. वॉर्ममध्ये अजून लो आहे आय वॉर्म एक्सेट्रा. पा लोआ लोआ हा एक आय वॉर्म आहे. तर एस्करसिस इंटरस्टायनल वॉर्म फिलेरियल वॉर्म लोआ लोआ दीज आर द एक्झाम्पल ऑफ एस्केल मीन्स. चला आता आपण अजून पुढचं टॉपिक घेऊ. फायलम ॲनिलिडा याची इन्फॉर्मेशन पा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लॉंग सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. मेटामेरिकली ते सेगमेंटेड बॉडी शेप आहे. डायग्राम पाहिल्यानंतर क्लिअर होणार थोडंसं. अजून सेगमेंटेड बॉडी आहे. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर ॲक्टोपॅरासाइट्स. ॲक्टोपॅरासाइट्स आहेत हे फ्री लिव्हिंग आहे. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर डेव्हलर्स असू शकतात. ते पाण्यात राहणारे टेरेस्ट्रियलसुद्धा असू शकतात, समुद्राच्या पाण्यात, फ्रेश वॉटर गोड पाणीमध्ये, किंवा टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक बायलेट्रियल सिमेट्रिकल आहेत. ते बायलेट्रियली सिमेट्रिकल अँड युसिलोमेट. युसिलोमेट आहे. बॉडी केव्हिटी प्रेझेंट राहणार. दे हॅव स्टेट ऑर पॅरापॉडिया ऑर सकर फॉर लोकोमोशन. लोकोमोशनसाठी तीन पार्ट इथे दिले, स्टेसारखे, स्टेट ऑर पॅरापॉडिया ऑर सकर फॉर लोकोमोशन. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. स्पेशल क्युटिकल्सनं तो कवर्ड आहे.
दीज एनिमल्स आर आइदर हर्मोफ्रोडाइट और युनिसेक्सुअल. हर्मोफ्रोडाइट और युनिसेक्सुअल हे दोन्ही प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळणार. एग्जाम्पल्स आहेत अर्थवॉर्म, लीच, नेरिस एक्सेट्रा. तीन एग्जाम्पल्ससुद्धा आहेत. बॉडी हा ॲनिमलची लॉंग, सिलेंड्रिकल, मॅटामेरिकली सेगमेंटेड आहे. मोस्ट फ्री लिव्हिंग आहे. त्याच्यातले जनरली एंडोपॅरासाइट्स कोणताही नाही, फ्री लिव्हिंग आहे. ॲक्टोपॅरासाइट्स आहे, बाहेरून ते हॉस्ट बॉडीमधून न्यूट्रिशन गेन करू शकतात. लीच सारखा अर्थवॉर्म याला हा फ्री लिव्हिंग आहे, जमिनीवरही राहू शकते, पाण्यातही मिळेल आपल्याला. डायग्राम्स पाहून घेऊ याचे. अर्थवॉर्मचं माउथ, लीचचं माउथ हे पा थोडंसं इथे तुमच्या लक्षात येणार. नेरिस तर हे यांना सकर्स हुकसारखी रचना आहे. स्पेशल क्युटिकल्ससुद्धा आहेत याच्यात पा. बॉडी कवर्ड आहे आणि सेगमेंटेड बॉडी आहे यांची. शरीराचे भाग पडलेले आहेत काही. तर मॅटामेरिकली सेगमेंटेड बॉडी आहे. मरीन आणि फ्रेश वॉटर दोन्ही प्रकार आहेत याच्यामध्ये. टेरेस्ट्रियलसुद्धा आहे. युसिलॉमेट आहेत, क्रुसिलॉम्स आहेत यांच्या शरीरामध्ये. हालचाल करण्यासाठी खूप लहान ऑर्गन्स आहेत, विच आर कॉल्ड स्टेट, पॅरापॉडिया और सकर. या टाईपची रचना आहे. स्टे काट्यासारखी रचना, त्याच्या मदतीनं ते थोडंसं लोकोमोशन करू शकतात. तर स्टुडंट्स, ही इन्फॉर्मेशन होती इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्सची. ॲनिमल हा टॉपिक थोडा मोठा आहे आणि आपण एका पिरियडमध्ये हा पूर्ण कवर करू शकणार नाही, म्हणून आपण याचे थोडे भाग पाडले. ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मदत करणार आहे नीट सारख्या मोठ्या एग्जामसाठी. केअरफुली तुम्ही व्हिडिओ एक दोन वेळ वाचून घ्या, पाहून घ्या आणि चांगलं समजून घ्या, मग नोट्स लिहायला सुरुवात करा. चला स्टुडंट, हा आपल्या पिरियडचा आज लास्ट टॉपिक होता आजचा. हा आपण इथे थांबू.